सोलापूर महापालिकेकडे मिळकतकर थकबाकीदारांचे 13 कोटी रुपयांचे धनादेश जमा असून यातील अनेक धनादेश वटले आहेत. ज्यांचे धनादेश परत येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, त्यांची प्रॉपर्टी जप्त होईल असा इशारा पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला आहे. पालिकेने मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली असून थकीत कराची रक्कम एकवट भरल्यास नोटीस फी, वॉरंट फी आणि शास्ती पूर्ण माफ केली जाणार आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.